नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत तसेच बाहेर राज्यातील चेन्नई हैदराबाद व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पिंपळगाव बसवंत तसेच बाहेर राज्यामध्ये आज कांदा भावाची काय परिस्थिती आहे आवक कशी आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पास स्वरात आपण करूयात पिंपळगाव बसवंत तिथून पिंपळगाव बसवंत ते सहाशे एक्कावन्न वाहनांची आवक ही आत्तापर्यंत झालेली आहे पिंपळगाव बसवते ते सरासरी कांदे दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एखादा लॉट तीन हजार नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली टॉमॅटोचे काल सरासरी कॅरेट एक्क्याण्णव रुपये कॅरेटपर्यंत कॅरेट विकले तर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोचे काही कॅरेट दोनशे रुपये कॅरेटपर्यंत काल टोमॅटोला पिंपळगाव का बसवंत येथे बाजारभाव मिळाले आहेत काल एक लाख सव्वीस हजार तीनशे अकरा कॅरेटची आवक पिंपळगाव बसवंत येथे झाली होती तर मित्रांनो बाहेर राज्यातील कांदा भावाची परिस्थिती पाहूयात चेन्नई येथे सत्तर कांदा गाड्यांची आवक आहे मीडियम कांदे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे विकले आहेत तर टॉप क्वालिटीचं अर्धा लॉट तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त चेन्नई येथे आज कांद्याला बाजारभाव मिळालेला आहेत टॉप क्वालिटीच्या कांदा भाव चेन्नई येथे घसरण महाराष्ट्रातील कांदा भावामध्ये झालेला आहे तर आंध्र प्रदेशचा कांदा दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला कर्नाटकाचा कांदा तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकला आहे चेन्नई येथे आज भाव कमी झालेले आहेत तर हैदराबाद येथे आज पस्तीस प्लस पन्नास कांदा गाड्यांची आवक आली होती एस्ट्रॉ बिग क्वालिटीचे कांदे रुपा रुपा तीन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम माल एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चॉकलेट कलर कांदा एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा माल सहाशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे तर नवीन कर्नाटकाचा कर्नोलचा कोल्हापूरचा कांदा हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे तर बेंगलोर येथे टोटल एकोणसाठ हजार पाचशे सत्तावन्न कांदा गोण्यांची आवका झाली होती महाराष्ट्रातील पुलगोळा साईज कांद्याच्या एकदम लॉटला तीन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज निघाले तर नगर जिल्ह्यातील कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार का सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नाशिक जिल्ह्यातील कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जोडचोपडा पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेला आहेत तर बेंगलोर येथे नवीन कांद्याची दीडशे ट्रकची आवक होती चित्रदुर्गच्या चाळीस ट्रकची चा आवक होती त्या चित्रदुर्गच्या कांद्याला पाचशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज निघाले गदकचा ऐंशी ट्रक कांदा होता त्याला चारशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले आंध्राचा कांदा तीस ट्रक होता त्याला पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज बेंगलोर येथे निघालेला आहे बेंगलोर तसेच चेन्नई येथे पाऊस चालू आहे असा मेसेज आपल्याला या रिपोर्टमध्ये आलेला आहे तर जाण्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा